धाराशिवचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मतदारांना ओपन चॅलेंज दिलंय. मतदार संघातील विकास कामांना झालेली गावं दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा असं चॅलेंज तानाजी सावंत यांनी मतदारांना दिलंय. गेल्या कित्येक वर्षात सर्वाधिक विकास कामं केली, मतदारसंघात 150 ते 200 कोटी रुपये विकास निधी आणला असाही दावा यावेळी सावंत यांनी केलाय. भूमपरांडा मतदारसंघात सावंत यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राहुल मोटे यांच्याशी लढत. जो कुठलाही गावचा असेल त्याने सांगा की माझ्या गावात काही चालू नाही, एवढं फक्त मला सांगा माझ्या गावात कुठला स्वीकार नाही, त्याला मी माझ्याकडे 1 लाख रुपयाचं बक्षीस देतो. ज्यानं मला सांगायचं साहेब 5 वर्षामध्ये माझ्या गावात काहीच झालेलं नाही, जसं तसं गाव आहे, रुपया तुमचा येऊन पडला नाही, माझा म्हणजे शासनाचा, मी त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस.